कारशिवनी शहर के पंचायत समिति परिसर में सोमवार को सेवानिवृत्त शिक्षक महिला शिक्षिका के साथ महाराष्ट्र उच्च श्रेणी मुख्याध्यापकों ने सोमवार को थाली बचाओ आंदोलन किया, जहां पारशिवनी पंचायत समिति अंतर्गत 192 सेवानिवृत्त हुए शिक्षकों को आज भी अंशदान उपदान कट बीमा लागू नहीं किया गया, न ही किसी प्रकार का लाभ सरकार की ओर से मिल पाया, जिसकी वजह है इन शिक्षकों की माली हालत नाजुक होने से परिवार पर भूखमरी की नौबत आनी पड़ी है। सेवा से निवृत्त होने पर जो लाभ इन निवृत्ति धारकों को मिलना चाहिए वह समय पर नहीं मिलता है। 1 से 2 साल बीत जाने के बावजूद सेवा उद्दान नहीं दिया जा रहा है। गट बीमा की राशि सेवा समाप्ति पर देना चाहिए, जो कि यह राशि साल 2019 से अभी तक इन सेवानिवृत्त शिक्षकों को लाभ नहीं मिली है। जिला परिषद में कार्यरत शिक्षकों को सातवां वेतन आयोग का अभी तक एक भी हफ्ते का भुगतान नहीं दिया गया। सेवा से निवृत्त हुए शिक्षकों को प्रति माह 1 तारीख को पेंशन दी जाए, साथ ही अन्य मांगों को लेकर नागपुर जिले में महाराष्ट्र राज्य उच्च श्रेणी मुख्याध्यापक एवं सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महासभा नागपुर की ओर से 9 अक्टूबर को सभी पंचायत समिति स्तर पर थाली बचाओ आंदोलन का आयोजन किया गया था। इसी के मद्देनजर पारशिवनी पंचायत समिति के परिसर में शिक्षकों ने धरना देते हुए थाली बचाओ आंदोलन किया, जिसमें बड़े पैमाने पर शिक्षक शिक्षिका ने इस आंदोलन में हिस्सा लिया। पंचायत समिति गट विकास अधिकारी को आंदोलन में शामिल शिक्षकों ने अपनी मांगों का ज्ञापन दिया गया। तालुक्या मधली गोष्ट सांगतो आहे की 194 शिक्षक आमचे सेवानिवृत्त होऊन गेलेले आहे। या सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचं जे देय रक्कम असतो ते अंशदान असेल, उपदान असेल, गटविमा असेल आणि सातव्या वेतन आयोगाचे हप्ते असेल, या सर्व बाबीचा विचार जर केला तर अजूनपर्यंत त्यांना मिळालेलं नाही, म्हणून हे आंदोलन आहे। नंबर 1। नंबर 2, शासनांना जे निवेदन देऊन त्यांच्याकडनं फक्त आशा मिळाल्या, दुसरं त्याच्याकडनं कसल्याही प्रकारचं अनुदान प्राप्त झालेलं नाही। नंबर 3, निवेदन हे 57 वेळा देण्यात आलेलं आहे, 57 वेळा फक्त निवेदन स्वीकारण्याचं काम केलेलं आहे, त्याचा एकही निवेदनाची त्यांनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। नंबर 4, आता जर खंड विकास अधिकारी साहेबांकडे जर आम्ही निवेदन जे देतो आहे ते जे तुम्हाला सांगितलं त्याच प्रकारे ते निवेदन त्यांना सादर करणे। पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आज सेवानिवृत्त शिक्षक हे आज थाळीनाद आंदोलन करत आहेत। या आंदोलनाचं स्वरूप असं तीव्र आहे की संपूर्ण नागपूर जिल्ह्यात जेवढे शिक्षक आहेत जे सेवानिवृत्त आहेत त्यांना पेन्शन वेळ मिळत नाही, अंशदान मिळत नाही व इतर ज्या योजना आहेत त्या योजना किंवा त्यांचा जे हक्क आहे तो हक्क तपासांना मिळत नाही। शासन दरबार यांनी 57 वेळा आवेदन निवेदन दिले आहेत पण त्या आवेदन निवेदनाची सरकार गंभीरतेने दखल घेत नाही, त्यामुळे सरतेशेवटी त्यांना अशा प्रकारे एकत्र येऊन शासनाविरोधात आपल्या मागण्या, आपल्या ज्या हक्काच्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यासाठी आज उपोषणावर बसावं लागत आहे, थाळीनाद आंदोलन करावं लागत आहे, शासनाला जागवण्याचं काम हे ते शिक्षक करत आहे। त्यामुळे आज इथे पाहू शकता की मोठ्या संख्येने शिक्षक निवृत्त शिक्षक आलेले आहेत, ज्यांचे वय 80-90 असे झालेले आहेत, तरी ते शिक्षक त्यांना वेळेवर पेन्शन मिळत नाही, वेळेवर पैसा मिळत नाही, त्यांच्या हक्काचा पैसा मिळत नाही, त्यामुळे शेवटी त्यांना इथे आंदोलन करून आपले हक्क शासनाकडे मागावं लागत आहे। अशा प्रकारचे चित्र आपण पाहून पाहू शकतो। मी रुपेश खंडारे, BCN न्यूज, पारशिवनी। इन BCN न्यूज के लिए पारशिवनी से रुपेश खंडारे की रिपोर्ट।